भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सावरगाव घाट येथे ऑनलाइन मेळावा घेतला होता. या मेळाव्यास त्यांनी ऑनलाइन परवानगी घेतली होती. पंकजा मुंडे यांच्यावर सुडबुद्धीने दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी भाजपच्या वतीने परळी तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आलं आहे. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. यावेळी काळ्या फितीच्या रिबीन बांधून सुद्धा या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. बीड जिल्ह्यामध्ये भगवानगडाच्या पायथ्याशी अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा मेळावा घेतला. पालकमंत्री यांनी केजमध्ये एडेश्वरी साखर कारखान्याच्या 7व्या गळीत हंगामात सीएचे कार्यक्रम घेतला. त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी प्रतिक्रिया यावेळी कार्यकर्त्यांनी दिली. दरवर्षीप्रमाणे भक्तीगडावर मेळाव्याचं आयोजन असतं. दसरा मेळाव्याच्या दिवशी सर्वजण त्या ठिकाणी भगवान बाबाला मानणारे सर्व भक्तगण त्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन प्रेरणा घेत असतात. आमच्या नेत्या माननीय पंकजाताई मुंडे यांनी ऑनलाईन मेळावा त्या ठिकाणी घेतला. ते मेळावा घेत असताना त्यांनी परमिशनसुद्धा ऑनलाईनची घेतलेली होती आणि त्या ठिकाणी इतका सुंदर असा मेळावा घेतला. तो मेळावा ह्या राजकारण्यातल्या विरोधी पक्षातल्या लोकांना जमला नाही. त्यांनी मेळावा घेतलेला कारण त्यांना खपला नाही ह्या भाषेत मी सांगतो. कारण का राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माननीय शरद पवार साहेबांनी एकनाथ खडसे साहेबांचा प्रवेश घेतला त्यावेळेस त्यांना सोशल डिस्टन्स तिथं दिसली नाही का. या ठिकाणी बजरंग बाप्पा सोनवणे यांचा शुगर फॅक्टरीची मुळी टाकायचा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी या पालकमंत्र्याला सोशल डिस्टन्स दिसलं नाही का. भगवानगडाच्या पायथ्याशी प्रकाश आंबेडकर साहेबांनी मेळावा घेतला त्या ठिकाणी तुम्हाला सोशल डिस्टन्स दिसलं नाही का. माननीय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी सुद्धा दसऱ्याचा मेळावा घेतला त्यावेळेस सुद्धा त्यांना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्स दिसली नाही का. दलित लोकांना आपल्या प्रेरणा देण्यासाठी ऊर्जा देण्यासाठी आपल्याला सावरगाव घाट येथे माननीय संत भगवान बाबा यांच्या पूजनासाठी आणि मेळाव्यासाठी ताईसाहेबांना यायचं होतं आणि ताईसाहेबांनी त्याची रितसर परवानगी घेतली आणि तो मेळावा सर्वसामान्यांना ऊर्जा देणारा असावा म्हणून तो ऑनलाईन ठेवला. सर्व परवानग्या घेऊन ताईसाहेबांनी तिथं मेळावा घेतला. काही लोक प्रेमापोटी होती पण याचा अर्थ असा नाही की मागील आपण पाहतो मागच्या महिन्यापासून 2 महिन्यापासून परळीत सामाजिक काम कुठलंही काम या आघाडी सरकारला आणि इथल्या पालकमंत्र्याला रुचणारं आणि यांना बोचणारं जर काम केलं तर गुन्हे दाखल परळीत होतात. वारंवार सूडबुद्धीचं राजकारण मग सामान्य कार्यकर्ता असेल परळीतला व्यापारी असेल ह्यांच्यापासून हे सत्र चालू झालं. ह्यांचं सत्र आमच्या माननीय लोकनेत्या पंकजाताईपर्यंत येऊन ठेपलं. यांनी पंकजाताईवर गुन्हा दाखल करण्यापूर्वी 10 वेळेस विचार करायला पाहिजे होता. आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी सुरू केलेला आणि तीच परंपरा आदरणीय पंकजाताईंनी जी चालवलेली आहे की दसरा मेळावा हा जो मेळावा याची परवानगी घेऊनच हा मेळावा ताईंनी भगवानगडावर एक काही निवडक लोकांसह तिथे गेलेल्या होत्या आणि तो ऑनलाईन 7.5 लाखांनी पाहिलेला आहे. त्याचा आणखी किती पाहिला आहे काल 7.5 लाखाचा आकडा होता. जगभरात हा मेळावा म्हणजे ताईंचं मार्गदर्शन ऐकलं आणि कुठंतरी पुरुषी अहंकार दुखला असावा असं आम्हाला वाटतं की महाराष्ट्रात 7-8 मेळावे झाले त्या सगळ्यात चांगलं उत्तम प्रतीचं मार्गदर्शन संघर्षशील नेतृत्व जे एका महिलेचं उदयास येतं ते या पुरुषी मनोवृत्तीला बघवलं नाही. त्यामुळे इतके मेळावे सगळ्यांनी घेऊन एक महिलेने 8 पुरुषांनी घेतले ते आणि एका महिलेने मेळावा घेतला आणि तो इतका प्रभावशील झालेला आहे ते कुठंतरी ह्यांच्या डोळ्यात खुपत आहे. संजीव रॉय, स्टार महाराष्ट्र न्यूज, बीड.